हरिओम, मी समीर मधुकर माळवदे, डोंबिवली उपासना केंद्र. माझा अनुभव तो शेअर करायचा होता की जेव्हा जानेवारीच्या दरम्यान अचानक आईला थोडं सकाळचं अस्वस्थ वाटायला लागलं, म्हणून मग आई स्वतःहूनच मागे लागून डॉक्टरांकडे घेऊन चल म्हणून गेलो आम्ही. डॉक्टरने गेल्यावर ECG जसा काढला तर म्हणाले की नाही, तुम्ही आता अँजिओग्राफी करूनच घ्या. पण त्याच दरम्यान म्हणजे बापूंची कृपा आमच्या सगळ्या घरातल्यांवरती असल्याकारणास्तव आम्ही आमचे फॅमिली डॉक्टरां थ्रू कार्डिओलॉजिस्टकडे गेलो. तिथे भावाचा मित्र देखील भेटला. त्याने सांगितलं की इथे आपण आत्ता नुसती अँजिओग्राफी करायची आहे, पण ॲडमिशन वगैरेचं प्रोसेस इथे न करता आपण दुसऱ्या हॉस्पिटलला करू, की जेणेकरून तो खर्च आपला पूर्णपणे वाचेल. आणि अँजिओग्राफीचं प्रोसेस मग त्या प्री अँजिओग्राफी प्रोसेस तिथे आम्ही चालू केलं. आणि तिथून मग ॲडमिशन करून अँजिओग्राफी करून घेतली. अँजिओग्राफीचा रिपोर्ट संध्याकाळपर्यंत येणार होता. परत आम्ही आमच्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊन थांबलो. तिथे संध्याकाळी अँजिओग्राफीचा रिपोर्ट आला. अँजिओग्राफीमध्ये रिपोर्टमध्ये सांगितलं की तुम्ही बायपास, ह्या एजच्या हिशोबाने बायपास करणं गरजेचं आहे, की ज्याच्यामध्ये मेन आर्टरीमध्ये 2 ब्लॉक्स दाखवत होते. पण म्हटलं मग आता बायपास करायची नाही करायची. परत त्यांचं पण म्हणणं पडलं की तुम्ही सेकंड ओपिनियन घ्यायचं आहे घ्या. सेकंड ओपिनियन घ्यायचं तर म्हटल्यावरती अगदी म्हणजे सगळ्यांचं एकच मत पडलं की सुचितदादांना एकदा आपण विचारून घेऊ की काय करायचं. अँजिओग्राफीचे रिपोर्ट्स स्कॅन करून मी व्हॉट्सअपवर टाकले. आणि आणखीन एक ओळखीचे दुसरे डॉक्टर आहेत मुंबईला, त्यांच्याकडे आम्ही गेलो की डॉक्टरांचं मत जाणून घेण्याकरता. तर त्या डॉक्टरांना विचारलं तर ते डॉक्टरने सांगितलं की नाही, या एजला बायपास करणंच चांगलं राहील. रात्री 10:30 दरम्यान बरोबर डॉक्टर नीलम वीरांचा मेसेज आला की हा रिपोर्ट मी सुचितदादांना दाखवले आणि त्याच्यात सजेस्ट केलेलं की बायपासच सगळ्यात चांगला ऑप्शन आहे. लगेच बायपास करणं ठरवलं डोंबिवलीमध्ये. आणि त्याच दरम्यान म्हणजे लकीली असं आहे की माझे पण पैशाची अरेंजमेंट झाली, मोठ्या भावाकडून पण पैशाची अरेंजमेंट झाली, वहिनीकडे पण पैशाची अरेंजमेंट झाली. आणि ॲटलीस्ट आम्ही हॉस्पिटलमध्ये एक मिनिमम 3 लाखाचं जे अमाऊंट होतं ते अमाऊंट देऊन ॲडमिशन घेतलं. आणि सोमवारी ऑपरेशनचं ठरलं. दादांना शनिवारी मेसेज पाठवला की आता काय करावं. तर दादांनी सांगितलं काही नाही, हनुमान चालीसा जेवढे जणांनी वाचू शकेल तेवढे चांगलं आहे. केंद्रामध्ये मेसेज पाठवला. केंद्रातल्या सगळ्यांनी लगेच रिस्पॉन्ड केला की येस, आम्ही सगळे आईंसाठी हनुमान चालीसाचं पठण करू. तो बापूंचा आशीर्वाद आणि ह्या सगळ्याने ह्याच्यामध्ये ऑपरेशन अक्षरशः जवळजवळ 1.5 तास ते 1 तासाच्या दरम्यान ऑपरेशन पूर्णपणे व्यवस्थित झालं. जे ऑपरेट करणारे डॉक्टर होते तेच स्वतः बाहेरून आम्हाला येऊन त्या हॉस्पिटलमध्ये, आम्ही जिथे वेटिंग एरियामध्ये बसलेलो तिथपर्यंत स्वतः डॉक्टर येऊन भेटून गेले आणि सांगितले की ऑपरेशन व्यवस्थित झाले, काही काळजी करण्याचं गरज नाही. आता त्यांना 1 तासानंतर आम्ही ICU शिफ्ट करू. तिथे एक परत आणखीन एक दुसरा प्रॉब्लेम असा झाला की ICU ते एक तर कोविडच्या दरम्यानचं वातावरण, सगळे मास्क लावून आणि PPE किटमधले असलेले लोक, आम्हाला कोणालाच आतमध्ये अलाउड नव्हतं, त्यामुळे थोडं आईला ते एकटं फील होणं चालू झालं. आणि त्यातूनच एक ICU सायकोसिस म्हणून एक त्रास असतो की जेणेमध्ये ज्या ह्याच्यामध्ये माणूस स्वतःला थोडंफार असं एकटं बघतो आणि पास्ट मेमरीजचं इम्प्रेशन्स परत यायला लागतं. त्याच्यामध्ये मग हळूहळू बडबड करणं चालू झालं. पूर्ण 1.5 दिवस आई झोपली नव्हती. तर डॉक्टरांचं म्हणणं पडलं की ह्यांना थोडं म्हणजे असा त्रास होतो आहे की ज्याच्यामध्ये ते स्वतः कंट्रोलमध्ये नाही आहेत, बोलत राहत आहेत. आणि जिथे आता सगळे इंजेक्शन्स किंवा नळ्या वगैरे लावल्या आहेत त्या स्वतःहून खेचायचा प्रयत्न करतात. तर आम्ही त्यांना हात वगैरे बांधून ठेवलेत, पण होईल कंट्रोल. तर लगेच सुचितदादांना ऑफकोर्स डॉक्टर नीलम वीरा थ्रू कळवलं, पण रिप्लाय चटकन आला, काही काळजी करू नका, होईल व्यवस्थित. आणि दुसऱ्या दिवशीच आम्हाला डॉक्टरने सांगितलं की तुम्ही थोडा वेळ आईजवळ थांबा, म्हणजे थोडं त्यांना तो लोनलीनेस जो वाटत होता तो कमी होईल. आणि आम्ही आईला भेटलो, ताईने लगेच ओळखलं सगळ्यांना. आणि बघतो तर आईचं फक्त एकच बोलणं चालू होतं की अरे म्हणे काल बापू स्वतः होते ना. तर आईला त्या पास इम्प्रेशनमध्ये बापू स्वतः दिसत आहेत, बापू त्यांच्याबरोबर आहेत. तर आई पण तशी खुश होती की अरे समीर म्हणे बापू येऊन गेले रे ऑपरेशनच्या वेळेला, म्हणे बरं झालं ना, ऑपरेशन चांगलं झालं ना, डॉक्टर काय म्हणतात. म्हटलं अगं बापूंनीच सांगितलं सगळं व्यवस्थित झालं, म्हटल्यावर काय हरकत नाही, आपलं सगळं चांगलं झालं आहे. संध्याकाळपर्यंत आई हळूहळू डॉक्टर म्हणाले की आता नॉर्मलमध्ये होत आहेत, आपण उद्या सकाळी त्यांना वॉर्डमध्ये शिफ्ट करू. जसं वॉर्डमध्ये शिफ्ट केलं, आईचं पूर्ण सायकोसिसचा जो
त्रास होता किंवा ती बडबड जो होती ती पूर्ण थांबली. जवळजवळ पूर्ण अर्धा दिवस पहिल्या दिवशीच आई झोपली छान, आणि मग नंतर परत संध्याकाळपासून डॉक्टरने आईला वॉक वगैरे करायला सांगितली आणि आई स्वतःहून म्हणजे सपोर्ट न घेता वॉक करायला चालू झाली. तर हा बापूंचाच आशीर्वाद होता आणि मोठ्या आईचा आशीर्वाद होता की ऑपरेशन अगदी सुरळीत पार पडून नॉर्मलसारखं झालं. आजच्या डेटला आई एकदम नॉर्मल आहे, ठणठणीत आहे. आम्ही गेल्या आठवड्यामध्ये आई आणि वडिलांची लग्नाची 50वी ॲन्युअर्सरीवर लग्नाचा वाढदिवस सेलिब्रेट केला. आईचीच इच्छा होती की मला म्हणे आमच्या लग्नाचा वाढदिवसाचा फोटो प्रत्यक्षामध्ये देऊन ही ॲन्युअर्सरी आई आणि बापूंच्या आशीर्वादाने आम्हाला सेलिब्रेट करायची. तर तो पूर्ण कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. तर हे सगळं त्या जे झालं या आमच्या बापूंच्या आणि मोठ्या आईच्या आशीर्वादानेच. हरिओम. श्रीराम अंबज्ञ नाथ सोयत नाथ सोयत नाथ सोयत.